Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. चहाची गाळणी? हा, ते संक्रांतीला हळदी कुंकू होतं ना घरी आमच्या, आली नव्हती म्हणून हे राहिलं होतं तुझ्या आवडीचं. अरे पण व्हॅलेंटाईन्स डेला चहाची गाळणी कोण देत? आपण मसालेभात असाल ना. व्हॅलेंटाईन डेला चहाची गाळणी देणं म्हणजे एखाद सिंगिंग रियालिटी शो में शरद पोंक्षणाल जज करण्यासारखं झालं. एक मिनिट, ते चांगले गातात. एका कार्यक्रमामध्ये 5 बॅक टू बॅक गाणी गायली होती त्यांनी. मग मग काय, लोकांनी मस्त म्हटलं, वा वा छान झालं व्याख्यान. राहुल राहुल राहुल, तू इतका अनरोमॅन्टिक आहेस आणि तू एक रोमॅन्टिक शो डिझाईन करतोयस. हो, मी आता एक रोमॅन्टिक डान्सिकल शो करणार आहे आणि त्याचं नाव असणार आहे माया. पण राहुल, तुझ्या या शो मध्ये माया मीच असणार ना? नाही, माहित नाही. मला एवढंच आठवते की माझ्या शो मध्ये माझी माया एक वेगळी असणार आहे, लाखात एक असणार. मंद वाऱ्याच्या झुळकेने तिचे केस, मंद वाऱ्याच्या झुळकेने तिचे केस, मंद वाऱ्याच्या झुळकेने तिचे केस सगळ्यांना वेगळे. अरे चिकटवले नाही ते. सरळा पंकर इकडे, हे माझे आहेत का तुझे? चल तिकडे. यांच्या पायाचं हाड मोडले हे बघा. एक्सरा एक्सरा आर्टिस्ट असे बोलतात. एक्सरे घेऊनच फिरतो का? हो. अरे यांचा एक्सरे काढायचा आहे. तसलं काय नसतं, माणसाची प्रत्येक हाडे ना सारखीच असतात, त्यामुळे एक्सरे पण सारखेच निघतात. तुमचे पैसे वाचवले ते बघा, यांचा पाय फ्रॅक्चर झालाय. अभिने दवा की नाही दुवा की जरूरत. एक मिनिट एक मिनिट, फुटेज मिळते म्हणून जास्ती वाक्य बोलतोयस का? नाव काय तुझं? राजू बावडेकर. तरीच एवढी ओव्हर ऍक्टिंग चालली आहे आणि एका वाक्याची 4 वाक्य केली आहे तुम्ही. एक मिनिट, हे बघा, मला काहीही झालेलं नाही. मी एकदम ओके आहे आणि मी डान्स सुद्धा करू शकते. अगर किस चीज को दिल से चाहोगे. जरा शाहरुख खान सारखं करा ना. कुणीतरी म्हटलेलेच आहे. अगर किस चीज को दिल से चाहोगे तो वो कन्फर्म मिलेंगीच. काय कस कस त्या डायलॉग कसा? अगर किस चीज को किसी किसी चीज किसी, हाँ बरोबर, हाँ अगर किसी चीज को दिल से चाहोगे तो कन्फर्म मिलेंगीच. असा नाही आहे तो डायलॉग. तो डायलॉग कसा आहे, अगर किसी चीज को पूरी दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उस चीज से मिलाने की कोशिश में जुट जाती है. या सगळ्याचा अर्थ काय? कन्फर्म मिलेंगीच. एवढं कुठं पाठ करायचं? काय मत आहे सगळं? आपल्याला शॉर्टकटची लय सवय. काय करायचं सर, ढेर पोटे शाहरुख आवडतो महाराष्ट्राला, करणार काय आम्ही? ते मगापासून याचा खर्च केलाय आपण, 15,000 रुपये भाडं भरलं याचं. वापरलंय हा बँड? वाजवला तुम्ही? मगाशी वाजवला ना बँड एवढं स्किट मध्ये. हा स्किटचा बँड वाजवा. स्किटचा नका वाजवू, तो वाजवा. जरा वाजवा, जरा काहीतरी वापर करा. त्याचे पैसे नाही तर माझ्या खिशातनं जातात ते. नाही नाही वाजवत. मारे ढाल. कोण आहे सर तू? आहेस कोण? राहुल, राम तो सुना होगा. या, या,
तुम्हीच का राहुल घनवट? मी नाही का तेच. आमच्या इथे नाकाद्वारे कावीळचं औषध दिलं जातं. ओळखलं मी तुम्हाला. ओळख अहो ते नाही का वडाच्या झाडाखाली तुमचा तंबू आहे तो. तंबू? हा हा. अय्या ऐका ना, माझं काम होतं तुमच्याकडे. मला एक विचारायचं होतं, जर का डायबिटीस झाला समजा तर जांभळाची चालते का? अहो जांभळाचं काढा तरी म्हणा. तेच औषध काढा काढा. माझा बँड आहे. काय सांगता तुम्ही येणार? नाही नाही मला देशीच बरी. हे लस्सी वगैरे मठ्ठा लस्सी पण हे देशीच आपलं बरं असतं. अहो माझा डान्सचा ग्रुप आहे. काय सांगता वाटत नाही हो आहे. मी माया शोधतोय. तुम्ही व्हाल माझी माया. कमाल कमाल कमाल. शरद सरांना विचारूया कसं वाटलं त्यांना. फार अप्रतिम. थँक्यू सर. मला नाही वाटत हे असं कुठे शिकून येतं. ते डायरेक्ट वर्ण घेऊन येत. त्याचा आशीर्वाद असल्याशिवाय असा नाही हात चालत. खरंच आहे. वा कमाल कमाल कमाल. आणि जी वाजवते सानिका तुला कसं वाटलं? कमाल कमाल. मी बघत बसलेले. सुंदर सुंदर खूपच मस्त. दैवी आहे दैवी. खरंच आहे. खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात. मी तुम्हाला समोर बसण्याची विनंती करतो. थँक्यू सो मच. वा वा. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.